नमस्कार, होम किचन तडक्यामध्ये मी शारदा आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। तर मागील व्हिडिओमध्ये आपण वांग्यांपासून विविध प्रकारच्या भाज्या तयार करता येतात हे बघितलं होतं आणि मसाल्या वांग्याची रेसिपी ही भाजी बघितली होती। तर आज आपण वांग्याचं भरीत आणि फ्राय वांगी भाजी ही तयार करणार आहोत। चला तर बघूया मग आपण वांग्याचं भरीत व फ्राय वांगी। भरीतासाठी असे अर्धे वांगे कापून घेतलेले आहे। अर्धे वांगे यासाठी कापून घेतलेले आहे की जर पूर्ण वांगा आपण भाजायला गेलो गॅसवर तर आतला किडा वगैरे दिसणार नाही, त्यासाठी मी असे अर्धे काप करून घेतलेले आहे। आणि ते आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। आणि ते असे वांगे आपण तर आपण वांगे हे भाजण्यासाठी तेलामध्ये टाकलेले होते आणि त्यात तसे दोन हिरव्या मिरच्या पण टाकून देऊ आणि असे आपल्याला हे वांगे छान असे भाजेपर्यंत त्याच्यावर एक झाकण ठेवून द्यायचं आहे। आपण त्यावर ठेवून देऊया आणि 5-3 मिनिटांनी त्याला फिरवत राहूया आपल्या वांगे मऊ झाले की नाही। तर ही दुसरी जी रेसिपी करायची आहे ती आपली लसूण अद्रक टाकलेली साधी आपली भाजी करायची आहे साधी। तर ते वांगे आपल्याला तेलात पहिले फ्राय करायचे आहे। त्यासाठी आपण एक कप फ्राय पॅनमध्ये असं तेल घेऊया। त्यानंतर त्यामध्ये असे वांगे आपल्याला असे तळून घ्यायचे आहेत लालसर येईपर्यंत। तर आपण तोपर्यंत याला पण बघून येऊ वांगे आता आपले घालायचे आहे। हे बरीचे वांगे आहेत तर त्याला असं आपल्याला तेलामध्ये आधी शिजवून घ्यायचे आहे। याला लालसर येईपर्यंत छान असं तळून घ्यायचं आहे या पूर्वीला। तर आता आपले हे वांगे असे छान ब्राउनिश कलरमध्ये आलेले आहेत, त्याला आता आपण याला आपण एकदा बघू। हे पण वांगे आपले आता असे मऊ झालेले आहेत। अजून थोड्या वेळाला आपण ठेवूया 1-2 मिनिट शिजण्यासाठी। तोपर्यंत आपण या भाजीची फोडणी करून घेऊ। त्यासाठी आपल्याला फोडणीमध्ये मोहरी टाकायची आपल्याला आहे वांग्याचं, त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि नंतर कांदा। त्यानंतर आपल्याला लसूण अद्रक पेस्ट घालायचा आहे थोडा। हे असं टमाटर मिक्सरमधून बारीक करून त्याचं ते टमाटर पिढी तयार केलेली आहे ते घालायचे आता। तर आपण ती टमाटर पिढी टाकलेली होती आणि आता थोडंसं किंचितसं तिखट त्यामध्ये घालू, मिरची पावडर आणि त्यानंतर मीठ
कमी मिसर घालायचा आहे आणि त्याला असं छान त्याची ग्रेव्ही अशी लांबसर पर्यंत त्याला फिरवत राहायचं आहे. एक चम्मच आपण त्याला सांबार मसाला घेऊ. सांबार मसाल्यामध्ये थोडी अशी वेगळी टेस्ट येईल या भाजीची. आणि छान आता त्याला लालसर आता रंग करून आपल्याला ग्रेव्ही तयार झालेली आहे. ते वगैरे सुकलेला त्याला आणि आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. आता आपण याच्यामध्ये ज्या पोळी आहे केलेल्या होत्या ज्या फ्राय केलेल्या त्या अशा पूर्ण टाकून घेऊ आणि त्याला असं चांगलं मिक्स करून टाकूया. असं छान मिक्स करू. पोळी टाकल्यानंतर त्या फ्राय केलेल्या ज्या पोळी होत्या तेलामध्ये त्या आपण याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहे आणि त्याला 2 मिनिट आता असं झाकून घेऊ. बस आता याला फक्त 1 ते 1.5 मिनिट आपण याला असं झाकून आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर आता आपली ही भाजी तयार झालेली आहे. छान अशी साधी लसूण अद्रक घातलेली. तर आता ही भाजी आपण या सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तसं कोथिंबीर अजून वरून थोडी घालूया. तर आता आपले हे वांगे पण मऊ झालेले आहेत, शिजलेले आहेत छान. त्याला आपण एका प्लेटमध्ये पहिले काढून घेऊया. त्यानंतर त्याचे असे वरचे कव्हर जे आहे ते असे काढून घ्यायचे आपल्याला. छान मऊ वांगे शिजलेले त्यात त्यातले असे आपण साल काढून घेतलेले आहे. थंड होऊ द्यायचे 10 मिनिट वांगे शिजल्यानंतर आणि मग त्याचे असे साल काढून त्याला असे छान सॉफ्ट स्मॅश करून घ्यायचे वांग्याला. आणि फोडणीसाठी कढईमध्ये 1 टावा तेल घ्यायचं. जिरा मोहरीची फोडणी घालू. आपण थोडासा कांदा घाल. कांदा घालायचा फोडणीमध्ये. थोडा कांदा जाड आपण घेतलेला आहे कारण की भरीतामध्ये कांदे वगैरे घेतल्याचं चांगला होते. हिनच पण मिरची पेस्ट हिरवा उडीत करायचा आपल्याला. लसूण पेस्ट टाकायचा. वांग्याचं जे स्मॅश केलेलं मिश्रण होतं ते आपण असं झाली. आता आपल्या वांग्याच्या भरीताला कोरडी झालेली आहे छान. आता आपण हे सर्विंग बॉलमध्ये काढायचं. कोथिंबीर घालूया वरून. तर हे असं वांग्याचं भरी तयार झालेलं आहे. तर या 2 भाज्या आपल्या तयार झालेल्या आहे. तर आता ही लसूण अद्रक पेस्ट घातलेली साधी भाजी आणि हे वांग्याचं भरीत हे आपण तयार केलेले आहे. जर आपल्याला ह्या दोन्ही प्रकार आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.